एंटी करप्शन ब्यूरो की ओर से जनजागृति सप्ताह चलाया जा रहा है। इस सप्ताह में करप्शन के बारे में, साथ ही विभाग की ओर से की जा रही कार्रवाई एवं कामों के बारे में जनजागृति की जाएगी। ब्यूरो की ओर से हर साल इस सप्ताह का आयोजन किया जाता है, मगर इस साल कोविड के चलते कोई भी कार्यक्रम का आयोजन नहीं किया गया। इस साल सोशल मीडिया और मीडिया द्वारा लोगों में जनजागृति की गई, इस बात की जानकारी एसीबी की पुलिस अधीक्षक रश्मि नांदेड़कर ने दी है। लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी आपण 27 ऑक्टोबर पासून हा सप्ताह सुरू केला आहे, ज्याला आपण व्हिजिलन्स वीक किंवा दक्षता सप्ताह असं म्हणतो। 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर असे याचा कालावधी आहे आणि याच्यामध्ये आपण सर्व लोकांना हे आवाहन करतो की समाजामध्ये कुठेही तुम्हाला भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार असली तर आमच्याकडे ताबडतोब या आणि तक्रार द्या, जेणेकरून भ्रष्टाचार मुळापासून नष्ट व्हावा किंवा तो नियंत्रित व्हावा हा त्याच्यामागील खरा उद्देश आहे। आणि आलेल्या तक्रारीवर कारवाई करून त्यांना न्याय देणं हे आमच्याकडून होतं, परंतु हे सर्व समाजापर्यंत पोहोचावं आणि ह्याद्वारे जागृती व्हावी हा या सप्ताहाचा उद्देश आहे।